पोटनिवडणुकीसाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात 196 मतदान केंद्र वाढवण्यात आली असून त्याबाबतची तयारी जिल्हाधिकारी कार्यालयाने पूर्ण केली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात एकूण 196 मतदान केंद्र वाढवण्यात आली आहेत। याबाबतची तयारी जिल्हाधिकारी कार्यालयाने पूर्ण केली आहे। मतदारसंघ रिक्त झाल्यापासून 6 महिन्याच्या आत त्या ठिकाणी पोटनिवडणूक घेऊन नवीन सदस्य नियुक्त करावे असा निवडणूक आयोगाचा नियम आहे। त्यानुसार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। याबाबतची तयारी निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली वेगाने सुरू आहे। 15 जानेवारी रोजीची मतदार यादी या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन तयारी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत। साधारणतः 1500 मतदारसंख्येला एक मतदान केंद्र असतं। मतदान केंद्रावरील गर्दीतून कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मूळ मतदान केंद्रांना सहाय्यकारी मतदान केंद्र जोडण्यात येणार आहेत। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 1000 मतदारसंख्येसाठी एक मतदान केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे। सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात 328 मूळ मतदान केंद्र आहेत। आता नव्यानं 196 सहाय्यकारी मतदान केंद्रांची निर्मिती होऊन या मतदारसंघात एकूण 524 मतदान केंद्र असणार आहेत। 15 जानेवारी 2019 मतदार यादीनुसार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठीचे मतदार याप्रमाणे आहेत। पुरुष मतदार 177,387, स्त्री मतदार 165,148, तृतीयपंथी मतदार 5, एकूण मतदार 3,39,540।